नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे VKB न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत करते. बघूया अच्छा ठळक घडामोडी. राज्यसभा निवडणुकीसाठी 6व्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार ठरला तर संभाजीराजांना शह देण्याच्या हेतूने शिवसेनेची नवी खेळी. औरंगाबादच्या रॅलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची टीका. मुख्यमंत्री म्हणतील हवेलाही पाणी, समजा देवेंद्र फडणवीस यांनी केली टीका. आणि तेलंगणा आंध्रातून बियाणे खरेदीची वेळ, राज्य सरकारच्या परिपत्रकाने शेतकऱ्यांची उडते तारांबळ. सविस्तर वृत्त. राज्यसभा निवडणुकीची मोठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 6व्या जागेसाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. ही जागा कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे. मात्र शिवसेना राज्यसभेसाठी 6वा उमेदवार कोल्हापुरातूनच देण्याची शक्यता आहे. कोल्हापूरच्या संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश नकार दिल्यानंतर आता त्यांना शह देण्यासाठी कोल्हापूरचाच उमेदवार देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत. राज्यसभेची 6वी जागा शिवसेना लढवणार आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासह राज्यसभेसाठी कोल्हापुरातून संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची खेळी शिवसेना खेळण्याची शक्यता आहे. संजय पवार हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. कोल्हापुरातून संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर आता त्यांना शह देण्यासाठी कोल्हापूरचाच उमेदवार देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान राष्ट्रवादीने आताची मते अपक्ष निवडून लढविण्यास इच्छुक असलेले संभाजीराजे यांना देण्याचे जाहीर केले होते. मात्र त्यानंतर शिवसेना जो उमेदवार देईल त्यालाच पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यामुळे संभाजीराजे त्यांच्यासाठी ही निवडणूक जड जाणार आहे. राज्यसभेच्या 6व्या जागेवर शिवसेनेचा दावा आहे. 4 जागा निवडून आणण्याएवढी महाविकास आघाडी सरकारकडे मते आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी शिवसेनेला मदत करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. आणि आता मुंबईकरांसाठी एक सुखद बातमी. आज सकाळी नवी मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या. नेरूळ विभागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. रिमझिम पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा आलाय. त्यामुळे मुंबईकरांना काही काळासाठी का होईना पण नवी मुंबईकरांना दिलासा दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांच्या आरक्षणाची राखीव प्रवर्गासाठीची सोडत 31 मेला काढली जाणार आहे. OBC आरक्षणाशिवाय सोडत निघणार असून प्रभागातील अनुसूचित जाती जमाती आणि महिला आरक्षणाचा कार्यक्रम पूर्ण करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना दिल्यात. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई, नवी मुंबई, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार केली असून ती राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचेही आपल्याला पत्रात स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने संबंधित महापालिकांना दिलाय. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठीच्या राखीव प्रवर्गासाठी अंतिम प्रभाग रचनेनुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचा उतरता क्रम विचारात घेणे आवश्यक असून त्यानुसार आरक्षण सोडत काढण्यात यावे असे या आदेशात स्पष्ट केले आहे. अनुसूचित जाती आणि जमाती आरक्षण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण चक्रकार पद्धतीने 27 मे रोजी जाहीर करण्याची मुदत देण्यात आली आहे. तर आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी 31 मे ही तारीख निश्चित केली आहे. याशिवाय निश्चित करण्यात आलेल्या जागांची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी 1 जून ही तारीख देण्यात आली आहे. तसेच त्यावरील हरकती व सूचना मागवण्यासाठी 1 ते 6 जूनपर्यंत मागवण्याची सूचना केली आहे. त्यानंतर आलेल्या हरकती व सूचनांनुसार निर्णय घेऊन याबद्दलचा अंतिम निर्णय 13 जून रोजी राजपत्रात जाहीर करण्याचे आदेश आयोगाने या 14 महापालिकांना दिले. सोमवार 23 मे रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता औरंगाबाद शहरामध्ये भाजपच्या वतीने जल आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील मोर्चाला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की मुंबईच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की औरंगाबादला आता संभाजीनगर समजा, मी सांगतो म्हणून समजा. आता तेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादला सांगतील की हवेला पाणी समजा, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. औरंगाबादेत बोलताना शिवसेनेवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी औरंगाबाद शहरासाठी मोठी पाण्याची योजना मंजूर केली होती. मात्र या पाण्याच्या योजनेचा शिवसेना आणि औरंगाबाद येथे शिवसेनेच्या नेत्यांनी
बट्टाबोळ केला आहे. नाहीतर 2050 विचार करून सदरील पाण्याची योजना मी मंजूर केली होती, ती योजना झाली असती तर औरंगाबादचा पाणी प्रश्न केव्हाच मिटला असता, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथील जल आक्रोश मोर्चाच्या दरम्यान संबोधित करताना केली आहे. जी आजी त्यांच्या घरासमोर बसली होती तिच्या घरात तर ते गेले. सांगा मुख्यमंत्री मोदी, माझ्या या 80 वर्षाच्या हंडा घेऊन चालणाऱ्या आजीच्या घरात तुम्ही कधी जाणार? तुम्ही कधी समजून घेणार आहात तिचा आक्रोश? हा तुम्हाला कधी लक्षात येणार आहे? पण हा आक्रोश यांच्या लक्षात येऊ शकत नाही, कारण आज खऱ्या अर्थानं या पाण्याचा सत्यानाश जर कोणी केला असेल तर तो यांनीच केला. आमच्या ताईंच्या काळात समांतर आली, पण त्या समांतरचा जो सत्यानाश यांनी केला, समांतर या ठिकाणी ज्या प्रकारे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, मी तर मुख्यमंत्री झाल्यानंतर या समांतरच्या संदर्भात सावेसाहेब किती बैठका घेतल्या? 4 बैठका. काही केल्या त्यातनं प्रश्नातनं मार्गच निघेना, सगळंच खाऊन टाकलं होतं. आणि खाण्याची यांची ऐपत बघा. एक दिवस मी कमिशनरला फोन केला, अरे म्हटलं चाललं काय? म्हणाले पालकमंत्र्यांनी सांगितलं, आम्ही कालच करार चेंज केला आणि लोखंडी पाईपच्या ऐवजी प्लास्टिक पाईपचा करार करून टाकला. रातोरात टेंडर ना बदलता. आणि शेवटी 2-2.5 वर्ष मेहनत केल्यावर माझ्या लक्षात आलं, यातनं पाणी येणार नाही, या योजनेतनं पाणी निघणार नाही. ही योजना जसा राजाचा पोपट मेला पण कोणी सांगत नव्हतं, कोणी म्हणत होतं हालत नाही, कोणी म्हणत होतं डुलत नाही, कोणी म्हणत होतं मान हालत नाही, तसा राजाचा पोपट समांतरचा मेला. एरोली येथील दिवा सर्कल येथे रात्री 12 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात जात असलेला ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षावर कोसळून मोठा अपघात झाला. अपघातात रिक्षा चालकाचा जागेवरच मृत्यू झाला असून घटनास्थळी अग्निशमन विभाग व पोलीस दाखल झाले होते. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. स्वागत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिव्यांग विधवा महिलांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रशासनाने विचारणा केल्यामुळे राष्ट्रीय विकास महासंघ व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी हजारोंच्या संख्येने दिव्यांग या दरम्यान मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी शासनाविरोधात प्रचंड प्रमाणात घोषणा देत निषेध केला. यावेळी हजारो अपंग बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.
जय महाराष्ट्र। आज दिव्यांगासाठी घरकुल योजनेमध्ये समाविष्ट करण्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आलं होतं। येणाऱ्या काळामध्ये जर दिव्यांगांना शासन निर्णयानुसार समाविष्ट करण्यात आलं नाही तर निश्चितपणे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे। केंद्रीय मंत्री हे त्यांच्या सतर्कतेमुळे आणि महामार्गाच्या बांधकामामुळे अनेकदा चर्चेत असतात, मात्र सध्या त्यांच्यापेक्षा त्यांचा नातू निनादचीच जास्त चर्चा होत असून त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय। रविवारी नितीन गडकरी यांचा नातू निनाद याचा उपनयन सोहळा पार पडला आणि यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देखील पोहोचले। उपनयन सोहळ्यानंतर निनाद याने राजनाथ सिंग यांना नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले। पारंपरिक पोशाख आणि दंडवत घातलेल्या निनादचे कौतुक होत आहे। सोशल मीडियावर याचा हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय। इतर नेत्यांच्या मुलांनीही नितीन गडकरींच्या नातवांकडून धडा घ्यावा अशी प्रतिक्रियाही सोशल मीडियावर येते। संपत्ती आणि वैभवाच्या नशेत असलेल्या राजकारण्यांच्या बिघडलेल्या मुलांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नातू निनाद याच्याकडून धडा घ्यावा असेही काहींनी लिहिले। हे फोटो नितीन गडकरींच्या ऑफिस अकाउंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आली होती, जी पाहताच व्हायरल झाली। नितीन गडकरी यांच्या पत्नीचाही रविवारी वाढदिवस होता। नितीन गडकरींच्या घरी या कार्यक्रमाला राजनाथ सिंग पोहोचले होते। या दरम्यान संरक्षण मंत्र्यांनी नागपूर लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेतली। नितीन गडकरी यांच्या घरी नागपूरसह आसपासचे नेतेही मोठ्या संख्येने पोहोचले होते। नितीन गडकरी यांचा वर्धा रोडवरील निवासस्थानी मोठा कार्यक्रम झाला नसला तरी संरक्षण मंत्र्यांचे आगमन चर्चेचा विषय ठरले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि रस्ते बांधणीच्या क्षेत्रात चांगले काम केल्याबद्दल त्यांचे अनेकदा कौतुक देखील झाले। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 1 जूनपूर्वी कापसाचे बियाणे विक्री करू नये असे परिपत्रक राज्य सरकारने काढल्याने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये जाऊन बियाणे खरेदी करत आहे, त्यामुळे शेतकरी नागवल्या जाण्याची शक्यता असून कापूस बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्याची ताळंबळ उडत आहे। यवतमाळ जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात 4.5 लाख हेक्टरवर कापूस लागवड होणार आहे। दरवर्षी शेतकरी 15 मे पासून बियाणे खरेदीला सुरुवात करतात। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 80 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला तर कापसाची लागवड करतात। शेतकरी एकदा बाजारात आला की खत आणि बियाणे सोबतच विकत घेतात, त्यामुळे त्याला शेतीचे काम बाजूला ठेवून वारंवार बाजारात येण्याची गरज भासते। आहे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाण्याची सोय आहे असे शेतकरी मान्सूनपूर्व कापसाची लागवड करायचे आणि भरघोस उत्पन्नही घेत होते, मात्र अलीकडे गुलाबी बोंड अळीने चांगलाच कहर केला आहे। बोंड अळीची सायकल तोडायची असेल तर विक्रेत्याने कापसाचे बियाणे शेतकऱ्यांना 1 जूनपूर्वी देऊ नये असे परिपत्रक काढले, त्यामुळे कापसाची किंमत वाढवण्याच्या भीतीपोटी शेतकरी बाहेरच्या राज्यातून बियाणे खरेदी करत आहे। वेळेवर शेतीचे नियोजन केल्या जाऊ शकत नाही, त्यामुळे शेतकरी बियाण्यांसाठी धावपळ करत आहे। कापसाची लागवड उशिरा केली तर बोंडअळी येणार नाही अशी हमी सरकार देणार का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे। यवतमाळ जिल्ह्याची ओळख पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून आहे। येथील शेतकरी कापसाच्या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहतात, त्यामुळे बहुतांश शेतकरी कापूस लागवडीला प्राधान्य देतात। अल्पभूधारक शेतकरी तर कापसाशिवाय दुसऱ्या पिकाची लागवडच करत नाही, हे पीक त्यांच्यासाठी हमखास उत्पन्न देणार आहे, त्यामुळे गेल्या कित्येक वर्षेपासून कापसाचीच लागवड ते करत आहे। सध्या बाजारपेठेत कापसाचे बियाणे मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची बियाण्यासाठी परराज्यात भटकंती सुरू आहे। यंदा मान्सून वेळेवर धडकणार आहे, पेरणीसाठी शेतकरी तयार असले तरी कृषी केंद्रातून बियाणे विक्री करण्यात येत नाही। 1 जूनपूर्वी बियाणे मिळणार नाही असे सांगितले जाते। बोंडअळी कधी येते त्यामुळे लवकरात लवकर बियाणे मिळाले पाहिजे। बियाणे 1 जून नंतर विक्री करण्याचे आदेश आहे। ही तारीख शेतकऱ्यांसाठी अडचणीची आहे। 18 लाख पॅकेटची विक्री करायची आहे। यंदा मान्सून लवकर येणार आहे, बियाणे नसल्यास शेतकऱ्यांची पेरणीसाठी तारंबळ उडणार आहे। लवकरच बियाणे विक्री करण्याचे आदेश सरकारने दिले पाहिजे। परराज्यातून शेतकरी बियाणे आणत आहे, त्यात त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे। 1 जूनपूर्वी बियाणे विक्रीची परवानगी देण्यात यावी असे संघटनेने पत्रही दिले आहे। शेतकऱ्यांना सर्वात जास्त बोंड अळीचा त्रास सहन करावा लागत आहे, त्याची झळ इतरही शेतकऱ्यांना सहन करावी लागते। शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील कृषी केंद्रातून बियाणे खरेदी केले पाहिजे, त्याचे बिल घेतले पाहिजे। बिल असल्यास काही अडचण असल्यास मार्गदर्शन मिळते। शेतकऱ्यांनी परराज्यातून बियाणे खरेदी केल्यास त्याचे बिल देखील मिळत नाही। शेतकरी बांधवांनी कापूस बियाणे खरेदी करण्यासंदर्भात यावर्षी आपल्याकडे साधारणतः 4.5 लाख हेक्टरवर कापूस बियाणे
कापूस पेरणी करण्याचं नियोजन आपण केलेलं आहे आणि त्या क्षेत्रासाठी साधारणतः 24,30,000 पॅकेट आपल्याला लागतात आणि ही सर्व पॅकेट यापैकी 8,00,000 पॅकेट आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे. कापूस बियाणे संदर्भात कोणत्याही प्रकारचे अडचण आपल्याला यावर्षी येणार नाही आणि हे सर्व जे बियाणं आहे ते शेतकरी बांधवांनी आपले जे जिल्ह्यातले अधिकृत कृषी विक्री केंद्र आहेत यांच्याकडूनच खरेदी करावं. कारण आपल्या अधिकृत कृषी विक्री केंद्रातून जर आपण बियाणं खरेदी केलं तर त्याचं आपल्याला पक्कं बिलसुद्धा मिळतं आणि त्यानंतर बियाण्यासंदर्भात काही पुढं अडचण आली, उगवण्यासंदर्भात आली किंवा कुठली अडचण आली तर आपण त्या बिलानुसार संबंधित कृषी केंद्र किंवा आपले जे पेरलेलं आहे बियाणं त्या संदर्भात आपण ते संबंधित कंपनीवर कारवाई करू शकतो. त्या अनुषंगाने माझ्या शेतकऱ्यांना आवाहन आहे की आपलं जे बियाणं आपण कुठलंही बियाणं असेल ते बियाणं आपण घेणार आहोत तर ते अधिकृत कृषी विक्री केंद्रामधूनच खरेदी करावं. आमच्याकडे आता सध्या कॉटनचं बियाणं आलेलं आहे, सोयाबीनचं बियाणं आलेलं आहे आणि खतंसुद्धा आलेलं आहे. बियाणं आणि खतं आमच्याकडे आलेले उपलब्ध आहेत पण आता सरकारच्या गाईडलाईननुसार आम्हाला कॉटनची विक्री करायला त्यांनी 1 तारीख सांगितलं आहे, म्हणजे 1 तारखेपासूनच तुम्ही कॉटनची विक्री करू शकता. त्यांनी त्याच्यामागे एक कारण दिलं आहे की बा बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे आमचं पाऊल आहे. तर आम्ही सरकारसोबत सहमत आहे याच्यासाठी की बोंडअळीचा प्रादुर्भाव हा रोखल्याच गेला पाहिजे. पण एकंदरीत यावर्षी पावसाची जी पावसाचं जे आगमन होऊन राहिलं आहे ते 10 दिवस अगोदर आहे, त्याच्यामुळे आमच्या असोसिएशनतर्फे मापदातर्फेसुद्धा सरकारला पत्र गेलं आहे की बा कॉटनची विक्रीला तुम्ही 20 तारखेपासून मान्यता देण्यात यावी. पण आतापर्यंत अजूनपर्यंत शासनाकडून काही तसं आम्हाला काही उत्तर आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आमची पण अशी विक्रेत्यांतर्फे आमची पण अशी मागणी आहे की बा कापूस विक्री करायला शासनाने लवकरात लवकर परवानगी द्यावी अशी आमचीसुद्धा मागणी आहे. 1 तारखेपासून जे सरकारनं जे नियम दिलेला आहे की 1 तारखेला तुमची कॉटन खरेदी करा आणि पावसाचं जे आगमन आहे आणि पाऊस पडत आहे आणि पडल्यावर वेळेवर कास्तकारांना काय करायचं त्या कास्तकाराला पहिले थोडंसं समजत द्यायला पाहिजे. तर तुम्ही 20 तारखेचं म्हणजे या 20 मे म्हणजे बियाणा खरेदीची तारीख द्यायला पाहिजे. 20 पासून तुम्ही सुरुवात करावा कास्तकाराचं. म्हणजे मशागत आता बियाणा कधी घ्यायचं 1 तारखेला बियाला घ्यायचं आणि कास्तकाराचे आणि कास्तकारीची मशागत केव्हा करायची काय करायची म्हणजे सगळं ते धावपळ होते. कोणाचं नंबर? ते धावपळ होते आणि धावपळामध्ये हे कामं कास्तकाराचं म्हणजे असे लांबणीवर जात आहे. म्हणून राज्य सरकारने याची थोडा म्हणजे दखल घ्यायला पाहिजे. कास्तकाराला नियम नको. कास्तकाराला कसा नियम नियमाप्रमाणे सरकारीसुद्धा वागत नाही आहे. कास्तकाराला नियम नाही पाहिजे ना तर नियमाप्रमाणे जर म्हटलं तर कास्तकाराचं कोणतं म्हणजे हे काम होत नाही. वाघ हा इस्त्र प्राणी असला तरी त्याच्यावर माणसाने अपार माया करावी आणि तो गेल्यानंतर त्याच्यासाठी आसवे ढाळावी हे चित्र अभावानेच दिसते. काल मृत्यूमुखी पडलेल्या वाघडोह नावाच्या वाघाच्या नशिबी हे प्रेम दिसून आलंय. ताडोबाचा बाप म्हणून प्रसिद्ध असलेला वाघडोह T33 नावाचा दिप्पाळ वाघ आज वयाच्या 17व्या वर्षी नैसर्गिकरित्या मृत्यूमुखी पडलाय. त्याला ताडोबाच्या मोहर्ली गेटवर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एखाद्या वाघाला कार्यक्रम घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्याची इथली पहिलीच वेळ, त्यामुळे या प्राण्यांवर इथल्या लोकांचे कर्मचाऱ्यांचे किती प्रेम होते हे दिसून येते. या श्रद्धांजली कार्यक्रमाला अधिकारी, पर्यटक, मार्गदर्शक, स्थानिक नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते. ताडोबात असतानाच्या या वाघाच्या वेगवेगळ्या आठवणी यावेळी अनेकांनी सांगितल्या. ताडोबा कोवर असो किंवा बफर क्षेत्रातील पर्यटन असो, वाघडोह मेल नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलाय. खऱ्या अर्थाने ताडोबाचा लौकिक आणि वाघाची संख्या वाढवण्याचे काम या वाघाने केले. वयाची सुमारे 10 वर्ष म्हणजे बालपण आणि तारुण्य ताडोबात रुबाबात घालवल्यानंतर युवा वाघांनी त्याला कोवर क्षेत्र सोडण्यास भाग पाडले. आता तर तो वृद्धापकाळामुळे गावाशेजारी येऊन राहू लागला होता आणि आज चंद्रपुरालगतच्या सिनाळा जंगलात त्याचा मृतदेह सापडला. अशा या प्रिय प्राण्याला श्रद्धांजली देताना सारेच भावूक झाले. एरवी लोकांवर हल्ले करतो म्हणून वाघाला मारण्याची मागणी केली जाते पण या वाघाच्या संदर्भात असा एकही वाद कधीच निर्माण झाला नाही, त्यामुळेच त्याच्या जाण्याने सारे हळहळले.
बघितला वाघोला, त्यावेळेस तर आम्ही सफारीमध्ये नव्हतो म्हणजे गाईड्स नव्हतो, पण असं पर्यटक म्हणून गेली होती त्यावेळेस मी एकदा बघितला आहे त्याला. मला पण तो टायगर खूप आवडायचा आणि त्यांनी जे बफर आणि पोर जेवढ्या चांगल्या प्रकारे चालवलं आहे, जेवढ्या प्रकारे त्यांनी त्याचे बीज निर्माण केलेलं आहे ते खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आणि असेच टायगरला आपण प्रोत्साहन देत राहावं आणि अशाच टायगरसाठी थोडासा जिवाळा असावा सगळ्यांकडनं अशी माझी इच्छा आहे. खरंच तो एक खूप चांगला वाघ होता ज्यांनी आज बफरचं टुरिझम इतकं वाढवलं. त्याच्यामध्ये आज जसं म्हटलं गेलं की बा त्याच्यामुळे वाघाचं पॉप्युलेशन वाढलं. शेवटी शेवटी जाता जाता एक असतं की जितका म्हणजे म्हातारा होत जातो ॲनिमल तो तितकाच ॲनिमल आपल्या मनुष्य प्राण्यांसाठी किंवा छोट्या मोठ्या प्राण्यांसाठी हिंसक होतो. तेवढी एक घटना सोडली तर बाकी त्याचं आयुष्य म्हणजे 19 वर्षाचं जे आयुष्य होतं त्यांनी खूप व्यवस्थित जगला आणि तो आज आपल्यातून निघून गेला. आज मी असं म्हणेल की परत असंच प्रोटेक्शन आपल्या कोर बफरमधून आपल्या या वाघांना मिळत राहिलं आणि त्यांचं आयुष्य असंच वाढत राहिलं तर भविष्यामध्ये पुन्हा इतकाच चांगला वाघ आपल्याला बघायला मिळेल अशी मी अपेक्षा करतो. तर VKB न्यूज मराठीमध्ये आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.